बोदवड ते सालशिंगी हा भुसावळ आणि जळगावकडे जाणाऱ्या प्रमुख महामार्गाची दुरवस्था झाली असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी याबाबतीत समस्त शिवसैनिकांनी लोटांगण आंदोलन केलंय. बोदवड ते सालशिंगीकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे, मात्र या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणावर खड्डे पडल्याने वारंवार येथे अपघात घडत असतात. वाहतूक सकाळ आणि संध्याकाळ या रस्त्यावर नेहमी नागरिकांची लगबग असते, मात्र या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे अधिकारी बेडकळे यांच्याकडे लेखी पुराव्यानिशी पाठपुरावा केला, मात्र अद्यापही कारवाईची दखल घेतली नाही. म्हणून समस्त शिवसैनिक व शिवसैनिक विनोद पाडर यांनी याच रस्ता स्वतःला जाळवून घेईन, याला जबाबदार प्रशासन असेल आणि ठेकेदार सुद्धा असतील असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय. संबंधित प्रशासन असेल यांना आम्ही वारंवार अभिसूचना दिल्या, वारंवार निवेदन दिलंय, परंतु त्यांनी आजपर्यंत कुठली दखल आमच्या निवेदनाची घेतली नाही. दखल न घेतल्यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. मागे एका महिलेचा एका डंपरखाली येऊन मृत्यू झाला. दोघं मायलेक मोटरसायकल जात असताना गड्डा चुकवताना मोटरसायकल पडली आणि ती महिला त्या डंपरखाली आली आणि ती मृत्यूमुखी पडली. नंतर एका लहान मुलाचा मृत्यू झाला. काल परवा संजय ठाकरे नावाची एक ग्रस्त गड्ड्यामधून मोटरसायकल गेली असता पडली आणि त्याचा बॉल फ्रॅक्चर झाला. त्यांना जवळपास 1 लाखाचा खर्च त्या दवाखान्यात त्यांना लागत आहे. हे ठेकेदार कसाई जो असतो ना त्या पोटचे आहे, कारण यांना हृदयच नाही आहे, यांना दयामाया नाही आहे. हे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी शिवसेना वतीने करीत आहे. प्रतिनिधी ईश्वर वाणीसह आधार न्यूज बोदवड. ताज्या घडामोडींसाठी आधार.